Hello students, good morning everyone. Welcome once again to the session of business studies. In yesterday's lecture, we have seen the objectives, different objectives, multiple objectives of business. Okay, and today we will see the main part, the main point of business. It is business risk. Okay. As I told you in my first lecture, we discussed about the characteristics of business. In that, the last point which was remaining, and it is risk. So, as I told you that we will see, or I will explain, I will clear the risk part, what is business separately. Okay, so today we will see the integral part of business. It is business risk. Okay, now the word risk, we have heard this word risk many times. Okay, ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो किंवा आपण एखादी गोष्ट डिसाइड करत असतो, एखादी गोष्ट आपण प्लॅन करत असतो, त्यावेळेला बेसिकली आपण रिस्क हा वर्ड यूज करतो. आपले पॅरेंट्स रिस्क हा वर्ड यूज करत असतात. आता रिस्क मीन्स व्हॉट? रिस्क मीन्स व्हॉट? रिस्क मीन्स द सिच्युएशन which is going to come in our future. Risk, it means the thing in which we are not sure. Okay, it means we are not sure about our future. Kind of uncertainty which is going to come in our life, it means risk. We can't predict our future, we can't forecast our future. Okay, so because of that we cannot decide some things for our future. It means we plan for something and our future will give us some different. Okay, so this all means risk. Now here we are going to see business risk. Here the addition of one word, it is business. And business risk, the risk is the integral part of any business. Only because of uncertainties about future. It means we are not sure about our business, what is going to happen. Okay? If we are unable to earn adequate profit in future, it's a part of risk. Or chances of suffering some sort of losses, again it's part of risk. Okay, so here we can conclude that business risk, it means we are uncertain about profits and losses. We are not sure about profits, earnings and losses, even sales. Okay, so this is all about business risk. Now let's see in simple words.
बिझनेस रिस्क म्हणजे काय असतं? तर आपण ज्या वेळेला आपला बिझनेस स्टार्ट करतो, मग तो परचेसिंग सेलिंगचा असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंगचा असेल, दॅट्स अ डिफरंट थिंग. बट ज्या वेळेला आपण बिझनेस ऍक्टिव्हिटी करत असतो, त्यावेळेला मला नेक्स्ट मंथमध्ये किंवा मला नेक्स्ट इयरला प्रॉफिट किती होणार आहे या बाबतीत मी शुअर नसतो. अनदर थिंग, हा पार्ट झाला प्रॉफिटचा. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मला प्रॉफिट होईल की मला लॉसेस सफर करावे लागतील या बाबतीत पण मी शुअर नाहीये. पुढची गोष्ट, लास्ट मंथ किंवा लास्ट वीक मध्ये मी माझ्या बिझनेसमध्ये जेवढा सेल केलाय तेवढाच सेल किंवा त्यापेक्षा जास्त सेल मी नेक्स्ट वीक मध्ये करेन का, नेक्स्ट मंथ मध्ये करेन का? एम आय शुअर? नो, आय एम नॉट शुअर. रिसेंट एक्झाम्पल, द सिच्युएशन इन विच वी ऑल आर गोइंग, इट इज करोना. बिफोर 3-4 months वी वर नोईंग आपल्या बाबतीत काय होणार आहे, आपलं पूर्ण मार्केट कॉलॅप्स होईल, आपला पूर्ण बिझनेस कॉलॅप्स होणार आहे, आपली इंडियाची इकॉनॉमी कॉलॅप्स होणार आहे, हे आपल्याला माहिती होतं का? आपल्याला माहिती नव्हतं. सो इट्स अ रिस्क. इट मीन्स या गोष्टी ज्या आहेत ह्या अचानक आपल्या समोर आल्यात आणि आपण त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं फोरकास्टिंग केलं नव्हतं किंवा आपण काही प्रेडिक्शन्स केले नव्हते. अझम्पशन्स आपल्याकडे काहीच नव्हते की अशा प्रकारचा एखादा छोटासा व्हायरस येईल आणि आपल्या इंडियाची इकॉनॉमीज डिस्टर्ब करून टाकेल, आपला बिझनेस जो आहे डे टू डे रुटीन जे आहे आपलं ते डिस्टर्ब करून टाकेल, ह्या आपल्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण याच्या आधी फोरकास्ट करू शकलो नव्हतो आणि आपण प्रेडिक्शन्स पण केले नव्हते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बिझनेस रिस्क. अजून अशा खूप गोष्टी आहेत की ज्या बिझनेस रिस्कमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करतोय आणि ते सेल करतोय आणि अचानक सपोज माझ्या कॉम्पिटिटरने, जो माझा स्ट्रॉंग कॉम्पिटिटर असेल मार्केटमध्ये, रायव्हलरी इट इज कॉल्ड, सपोज त्या कॉम्पिटिटरने माझं आत्ताचं जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे जे कस्टमरने खूप चांगल्या प्रमाणामध्ये ऍक्सेप्ट केलंय, सपोज त्या सेम क्वालिटीचं प्रोडक्ट त्या कॉम्पिटिटरने मार्केटमध्ये आणलं बट कमी प्राईजमध्ये आणलं आणि माझ्या प्रोडक्टचा डिमांड जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागला आणि त्या प्रोडक्टचा डिमांड वाढायला लागला. सो दिस इज अगेन अनसर्टेनिटी, बिकॉज ती जी कंपनी आहे, तो जो मॅन्युफॅक्चरर आहे, तो माझा कॉम्पिटिटर आहे, माझा रायव्हलरी आहे. सो त्याने त्याच्या बिझनेससाठी जे काही प्लॅन केला असेल, ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील केलेल्या, त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या का? आय वॉज नॉट शुअर अबाउट. ओके, अँड बिकॉज ऑफ दॅट माझा जो डिमांड आहे माझ्या प्रोडक्टचा, तो त्या कॉम्पिटिशनमुळे काय झाला तर कमी आला. सो हिअर अगेन द चान्सेस ऑफ इनएडिक्वेट प्रॉफिट, माझा सेल कमी होणार आहे. सेल कमी झाला इट मीन्स मी प्रॉफिट कमी करणार. ओके, म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलं होतं की माझा आत्ताचा प्रॉफिट जो आहे तोच प्रॉफिट मी याच्या पुढे अजून महिना किंवा 6 महिने किंवा वर्षभर मी कंटिन्यू अर्न करू शकेन, बट ओनली बिकॉज ऑफ दॅट कॉम्पिटिशन अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट, माझं प्रोडक्ट आज मार्केटला चालत नाही आहे. सो डेफिनेटली इट विल रिझल्ट इन इनएडिक्वेट प्रॉफिट. ओके, सो अशा गोष्टी आहेत. सो ऑल दिस विल कम अंडर बिझनेस रिस्क. नाउ इन बिझनेस रिस्क अगेन देर आर 2 types. फर्स्ट वन, इट इज स्पेक्युलेटिव्ह बिझनेस रिस्क अँड सेकंड इट इज प्युअर बिझनेस रिस्क. नाउ इन स्पेक्युलेटिव्ह बिझनेस रिस्क, स्पेक्युलेटिव्ह, स्पेक्युलेशन, स्पेक्युलेटर्स, स्पेक्युलेटिव्ह इट मीन्स चान्सेस ऑफ फ्लक्च्युएशन्स. ओके, जी गोष्ट स्थिर नाही आहे. ओके, देर इज नो एनी चान्स ऑफ कन्सिस्टन्सी, इट मीन्स स्पेक्युलेटिव्ह.
तर फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल दिलं की कस्टमर प्रेफरन्सेस तसंच मार्केट कंडिशन्स. ओके, आता आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत, ओनली बिकॉज ऑफ दॅट सिच्युएशन वी ऑल इन दॅट स्पेशली ऑल बिझनेसेस अँड ऑल बिझनेसमॅन दे ऑल आर डिस्टर्ब्ड. या सगळ्यामुळे काय झालंय, आपलं एक जी लिंक, आपलं जे एक डिस्ट्रीब्युशन चॅनल जे चालू होतं फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर किंवा टू कन्झ्युमर, ते सगळं डिस्टर्ब झालंय. आणि आपला जो बिझनेस आत्तापर्यंत होत होता तो सगळा बिझनेस काय झालाय, स्टॉप झालाय. आत्ता हळूहळू आपण थोडं थोडं आपले बिझनेस आपण रन करायला लागलोय, बट मागच्या 2-3 मंथ्समध्ये आपल्या सगळ्यांचे बिझनेस काय झालेत, डिस्टर्ब झालेत. ओके, बट ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन अजून किती वेळ राहील किंवा किती महिने राहील, कायम राहणार आहे का, तर नक्कीच नाही. ओके, ही सिच्युएशन आत्ता क्रिएट झाले, आफ्टर 2-3 मंथ्स सगळं सेटल होईल, सगळं नॉर्मल होईल आणि परत आपण ज्या फेजला होतो त्या आपण फेजला येऊ. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मार्केट चेंज. मार्केटमधल्या सिच्युएशन ज्या आहेत, मार्केटमधल्या कंडिशन ज्या आहेत, त्या सगळ्या कंडिशन ज्या असतात त्या कधी सेम राहत नाहीत. जसं मी तुम्हाला सांगितलं, आत्ता माझ्या प्रॉडक्टला जो डिमांड आहे तो डिमांड कमी होणार आहे किंवा कमी झालाय का, तर माझा जो कॉम्पिटिटर आहे, जो स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे, रायव्हलरी आहे, त्याने काय केलंय, त्याने सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलंय आणि ते कमी किमतीमध्ये सेल केलंय. लोकांनी काय विचार केलाय, क्वालिटी सेम आहे, प्राईस कमी आहे ना, मग आपण हे घेऊ. हे कशाला घ्यायचंय, आपण सुद्धा हा विचार करतो. ओके, बट ही जी रिस्क आहे, ती रिस्क काय आहे, तर ती स्पेक्युलेटिव्ह रिस्क आहे. इट मीन्स दिस इज अबाउट मार्केट चेंज, बिकॉज आत्ता हे त्याने कॉम्पिटिटरने जे मार्केटमध्ये प्रोडक्ट आणलंय ते प्रोडक्ट मी सेम ठेवणार आहे का, तसंच मी लॉसेस सफर करेन का, मला ते चालेल का, तर नक्कीच नाही. तो कॉम्पिटिशनला उतरलाय, मी सुद्धा कॉम्पिटिशनला उतरणार आहे. मी सुद्धा काय करेन, माझ्या प्रोडक्टची प्राईस थोडीफार कमी करेन किंवा एखादी नवीन काहीतरी ऑफर आणेन मार्केटमध्ये, की जेणेकरून माझं कस्टमर जे आहे ते माझ्याकडेच राहील. किंवा बिकॉज ऑफ दॅट ऑफर, बिकॉज ऑफ सम इनोव्हेशन्स, मी अजून कस्टमरला अट्रॅक्ट करू शकेन. ओके, आणि मी परत माझ्या कस्टमरचं माइंड डायव्हर्ट करू शकेन. ओके, सो दिस इज स्पेक्युलेटिव्ह रिस्क. अनदर, ॲज अ सेड, प्युअर बिझनेस रिस्क. नाव प्युअर बिझनेस रिस्क, इट मीन्स इट इज ओनली अबाउट मेकिंग प्रॉफिट अँड लॉसेस. ओके, नाव प्युअर बिझनेस रिस्क, प्युअर बिझनेस रिस्क इट मीन्स अशी रिस्क की जी आपल्या बाबतीत होणार आहे. ओके, आणि ती आपण चेंज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल फायर, सपोज तुमच्या इंडस्ट्रीला किंवा तुमच्या बिझनेसला अचानक सपोज बिकॉज ऑफ शॉर्ट सर्किट आग लागली, त्याला आपण काय करू शकतो, आपण काहीच करू शकत नाही. ओके, सो प्युअर रिस्क इज इट मीन्स अशी रिस्क की जिला आपण थांबवू शकत नाही, त्या गोष्टी आपल्या बाबतीत घडू शकतात किंवा घडणार आहेत, आणि त्या जर घडल्या तर त्याच्यावर आपण काहीच उपाययोजना करू शकत नाही. चोरी, मोबाईल शॉप्स आपल्याकडे आपण बघतो, आपण पेपरला न्यूज वाचतो, रत्नागिरीमध्ये असेल, चिपळूणला असेल, खेडला असेल, काही मोबाईल शॉप्स फोडले गेलेत, त्या ठिकाणाहून मोबाईल फोनची चोरी झाली. आता ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट आपण चेंज करू शकतो का, थांबवू शकतो का, थांबवू शकतो, पण ते तेवढं पॉसिबल आहे का? ज्याला चोरी करायची आहे तो करणारच आहे. शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, त्याला आपण काहीच करू शकत नाही. फ्लड, उद्या जर पाऊस खूप पडला, पूर आला, आपल्या खेड मार्केटमध्ये खूप वेळा पाणी भरतं, आपण आजपर्यंत थांबवू शकलो का ती गोष्ट? नाही थांबवू शकलो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑल आर प्युअर बिझनेस रिस्क. आणि हा दोघांमधला फरक आहे, स्पेक्युलेटिव्ह बिझनेस रिस्क अँड प्युअर बिझनेस रिस्क. स्पेक्युलेटिव्ह वी कॅन चेंज द सिच्युएशन, बट प्युअर बिझनेस रिस्क आपण त्या गोष्टी, एकतर आपला प्रॉफिट जो आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होईल, ओके, तो कुठेतरी कमी होईल, किंवा एक नाहीतर मग आपल्याला काही लॉसेस सफर करावे लागतील. ओके, सो दिस इज स्पेक्युलेटिव्ह अँड प्युअर बिझनेस रिस्क. नाव वी विल सी नेचर ऑफ बिझनेस रिस्क वन बाय वन. इन दॅट फर्स्ट वन, इट इज अराइजेस ड्यू टू अनसर्टेंटीज. सेकंड, रिस्क इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ एव्हरी बिझनेस. थर्ड,
degree of risk depends upon nature and size of business. And last, profit is the reward for risk taking. Now, first we will see arises due to uncertainties. Risk arises due to uncertainties. Yes. आणि त्यालाच रिस्क म्हणतात. रिस्क अराइजेस ड्यू टू अनसर्टेनिटीज बिकॉज वी आर नॉट श्युअर अबाउट आर फ्युचर. वी कांट प्रेडिक्ट आर फ्युचर. वी कांट फोरकास्ट इट. अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट, ओनली बिकॉज वी आर अनेबल टू फोरकास्ट, ओनली बिकॉज वी आर अनेबल टू प्रेडिक्ट आर फ्युचर, वी मे सफर बिझनेस रिस्क. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आत्ताची स्टेज जी आहे ज्यामध्ये आपण सगळे आहोत, करोना, त्या सगळ्यामुळे काय झालंय, हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे डिस्टर्ब झाली आहे. ओके, तुमच्यातली काही माणसं, आमच्या इथली काही माणसं, मी स्वतः असेल, तुम्ही स्वतः असाल, आपण आज एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बिंदास्तपणे जेवू शकतो का? तुमच्या मनामध्ये शंका आहे, माझ्या मनामध्ये शंका आहे. शंका काय आहे, तर जो कुक आहे तो कुठून आला असेल, तो कॅरियर असेल का? जो वेटर मला सर्व करणार आहे तो कॅरियर असेल का? त्याने प्रॉपर हायजीन मेंटेन केलं असेल का? माझ्यासोबत जी माणसं आले त्यांनी हायजीन मेंटेन केलं असेल का? इतर जो स्टाफ आहे हॉटेलमधला त्यांनी प्रॉपर हायजीन मेंटेन केलं असेल का? किंवा याच्या आधी जी इथे माणसांनी व्हिजिट केलंय ती माणसं प्रॉपर होती असतील का? त्यांच्यातला कोण कॅरियर होत असेल का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची शंका आपल्या मनामध्ये आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट आज आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बिंदास्तपणे काही खाऊ पिऊ शकत नाही, जेवू शकत नाही. ह्या गोष्टी आपण आधी बिंदास्तपणे करत होतो आणि त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्री जी आहे ते पूर्णपणे स्विंगमध्ये होती. दे ऑल वेअर मेकिंग प्रॉफिट्स ओनली. बट आज लास्ट 2-3 मंथ्स त्यांचा बिझनेस जो आहे तो पूर्णपणे स्टॉप, बंद आहे. काही लोकांनी चालू केलंय छोट्या प्रमाणात, पण त्यांचा टर्नओव्हर जो आधी होता तो आता आहे का? नक्कीच नाही. बेकरी आयटम्स आपण बघतो, तुमचे चायनीज सेंटर्स जे आहेत ते आपण बघतोय. असे खूप सारे बिझनेस आहेत, असे खूप एक्झाम्पल्स आपली आहेत की जी ओनली बिकॉज ऑफ अनसर्टेनिटी आज ते थांबलेत. ते ज्या स्विंगमध्ये होते आजपर्यंत किंवा ज्या प्रमाणात ते प्रॉफिट अर्न करत होते त्या प्रमाणात ते आज प्रॉफिट अर्न करू शकत नाही आहेत बिकॉज वी आर नॉट श्युअर अबाउट देम. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रिस्क अराइजेस ड्यू टू अनसर्टेनिटी आणि ओनली बिकॉज ऑफ रिस्क आपला प्रॉफिट जो आहे तो कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपण मग थोड्याफार प्रमाणामध्ये लॉसेस सफर करू शकतो. ओके, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला काही रिझन्स पण आहेत. ती रिझन्स आहेत ते आपण नंतर बघूयाच. ओके, कॉजेस ऑफ बिझनेस रिस्कमध्ये. बट नाव वी आर सीइंग द नेचर ऑफ business risk. Second, risk is an essential part of every business. Pratyek business manla ki o pratyek business madhe risk hi astes. So there is one principle and the principle states that you can minimize the risk but you cannot eliminate the risk factor. You can minimize the risk but you cannot eliminate the risk factor. The jevdya risk ahet the risk madhe, the for example theft mhanje kay chori hone, jase tumhala mi example dile mobile shops, aplya kade mothya pramane madhe mobile shop madhe chori hote, mobiles chori la jatat, to tya thikani apan minimization of risk mhanje kay karu shakto, तर आपण सीसीटीव्ही इन्स्टॉल करू शकतो किंवा आपण ते सायरन इन्स्टॉल करू शकतो की जर सपोज आपल्या दुकानामध्ये असं वाटलं की कोणतरी चोरी करायचा प्रयत्न करतोय तर ते सायरन वाजू शकतात. ओके, इट मीन्स या ठिकाणी आपण काय केलं तर आपली रिस्क जी आहे ती मिनिमाइज केली. रिस्क पूर्णपणे आपण घालवली का? इट मीन्स वी कॅन मिनिमाइज द रिस्क बट वी कॅनॉट एलिमिनेट. फ्लड, खेड मार्केटमध्ये माझं शॉप आहे. ओके, व्यवस्थित माझं सगळं वेल डेव्हलप्ड आहे, सगळं फर्निचर केलेलं आहे. ओके, पाणी भरणार
हे मला आत्ता न्यूज आले, माझ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने मला कळवलं की पाणी भरत आहे आणि तुम्ही जो काय माल असेल, स्टॉक जो तुमचा असेल, तो तुम्ही इथून दुसऱ्या ठिकाणी प्लेस करा. पाणी भरलं, मी माझा स्टॉक जो होता तो मी दुसऱ्या ठिकाणी हलवला, बट माझं फर्निचर मी हलवू शकतो का? ते मी ते शिफ्ट करू शकतो का? नॉट पॉसिबल. सो या ठिकाणी माझा जो लॉस होणार होता, सपोज माझे एक 10 लाख रुपये लॉस झाला असता विथ इन्क्लुडिंग स्टॉक, बट मी स्टॉक शिफ्ट केला, सो माझा 10 लाखामधला 8 लाखाचा माल जो आहे तो मी शिफ्ट केला आणि 2 लाखाचं फर्निचर जे आहे ते माझं खराबच झालंय. सो या ठिकाणी मी काय केलं, रिस्क जी होती ती मिनिमाइज केली, एलिमिनेट केली का? नक्कीच नाही. ओके, सो अशा खूप गोष्टी आहेत, असे खूप बिझनेस आहेत, बिझनेसमॅन आहेत की ते रिस्क फॅक्टर पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाहीत. तर आपण काय करू शकतो? ते कमी करू शकतो. ओके, सो विदाउट रिस्क वी कॅनॉट रन आवर बिझनेस. रिस्क शिवाय आपण बिझनेस आपला रन करू शकत नाही. प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क ही आहेच, प्रत्येक बिझनेसमधला रिस्क आहे आणि त्या रिस्क शिवाय आपण बिझनेस रन करू शकत नाही. ओके, नेक्स्ट, डिग्री ऑफ रिस्क डिपेंड्स अपॉन नेचर अँड साईज ऑफ बिझनेस. नाउ सी, द डिग्री ऑफ रिस्क डिपेंड्स अपॉन नेचर. नेचर इट मीन्स मी कोणत्या प्रकारचा बिझनेस करतोय, अँड साईज इट मीन्स त्या बिझनेसमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे. आता फॉर एक्झाम्पल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर असेल, ओके, तर मॅन्युफॅक्चरिंग इट मीन्स हे माझं नेचर झालं माझ्या बिझनेसचं. मी मॅन्युफॅक्चर काहीतरी करतोय, ओके, मी रॉ मटेरियल फिनिश गुडमध्ये कन्वर्ट करतोय, जसं मी तुम्हाला लास्ट 2-3 लेक्चर सांगतोय. नाव साईज ऑफ द बिझनेस, आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, ऑफकोर्स त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्या ठिकाणी माझी एक मोठी बिल्डिंग असेल, माझा प्लांट असेल, ओके, प्लांट इट मीन्स दॅट डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट. दुसरी गोष्ट, त्यामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये काही मशिनरीज इन्स्टॉल केल्या असतील, ओके, इतर काही माझं आय टी टेक्निशियन्सनी काही सिस्टीम इन्स्टॉल केल्या असतील, तिथे माझी काही मॅनपॉवर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मी त्याची इन्व्हेस्टमेंट करून ठेवले. आणि सपोज उद्या शॉर्ट सर्किट झालं आणि त्या ठिकाणी आग लागली, आपण काय करू शकतो? आपण काहीच करू शकत नाही. पण त्या ठिकाणी मी जे काही पैसे इन्व्हेस्टमेंट केले आहेत, आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, इट मीन्स धरून चला की तुम्ही त्या ठिकाणी मी 100 crore rupees इन्व्हेस्टमेंट केले, ओके, सो ज्या ठिकाणी मी 100 crore rupees इन्व्हेस्टमेंट केले त्या ठिकाणी त्यातला 50% जरी माझा लॉस झाला ओनली बिकॉज ऑफ दॅट फायर, तरी 50 crore rupees माझे वेस्ट गेले. ओके, सो जेवढा मोठा बिझनेस आहे तेवढी तुमची रिस्क जास्त असणार आहे. छोटस माझं सपोज एखादा पान स्टॉल असेल, छोटीशी बेकरी असेल, छोटंसं एखादं घराच्या बाहेर शॉप जे असतात काही जणांच्या, त्यातलं काही शॉप असेल, ओके, आणि त्या ठिकाणी सपोज आग लागली, तर माझा लॉस किती होणार आहे? त्या ठिकाणी सपोज मी 1 lakh इन्व्हेस्टमेंट केली होती, ओके, त्यातले काही वस्तू ज्या आहेत 50,000 वस्तू माझ्या फुकट गेल्या. सो होणारा लॉस, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री 50 crore rupees माझे वेस्ट गेलेत आणि त्या छोट्याशा शॉपमध्ये माझे 50,000 वेस्ट गेलेत. सो नेचर अँड साईज ऑफ द बिझनेस, जेवढा मोठा बिझनेस तेवढी रिस्क जास्त, तेवढं लॉसेसचं प्रमाण जास्त, ऑफकोर्स तेवढा प्रॉफिट पण जास्त होणार आहे. जेवढा छोटा बिझनेस तेवढी रिस्क छोटी, तेवढे लॉसेस पण छोटे होणार आणि प्रॉफिट पण छोटाच होणार आहे. ओके, सो दिस इज डिग्री ऑफ रिस्क डिपेंड्स अपॉन नेचर अँड साईज ऑफ बिझनेस. नेक्स्ट अँड लास्ट नेचर ऑफ बिझनेस रिस्क, इट इज प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर रिस्क टेकिंग. आता आपल्याकडे रिस्क अँड रिवॉर्ड ही एक फ्रेज आहे आपल्या कॉमर्समध्ये, ओके, द इक्वेशन ऑर द प्रपोर्शन बिटवीन रिस्क अँड रिवॉर्ड टेल्स यू दॅट इफ यू आर गोइंग टू टेक हायर रिस्क डेफिनेटली यू विल गेट हायर रिटर्न्स, बट इफ यू आर गोइंग टू टेक लिटिल रिस्क इन फ्यूचर यू विल गेट रिटर्न्स बट व्हेरी लिटिल.
ओके सो तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये रिस्क घ्याल, आता जास्त प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची म्हणजे काय करायचं आहे, तर त्या बिझनेसमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज एखादं मटेरियल असेल किंवा एखादं प्रोडक्ट असेल जे आपण बाहेरून परचेस करून सेल करतोय, तर ते काय झालं, आपण परचेस केलं आणि सेल केलं, इन्व्हेस्टमेंट आपली छोटी आहे. आपण प्रोडक्शनची रिस्क घेतली का? तर नाही. सो आपण फक्त परचेस केलंय, सेल केलंय, आपला प्रॉफिट पण कमी होणार आहे. बट ते प्रोडक्ट जर आपण प्रोडक्शन करून सेल केलं तर आपला प्रॉफिट हा 3 times होईल किंवा 10 times होईल. हे जर आपल्याला कळलं किंवा ही गोष्ट जर आपल्याला लक्षात आली तर आपण त्याचं प्रोडक्शन स्टार्ट केलं. इट मीन्स आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली इट मीन्स आपण रिस्क घेतली आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घेतली. सो रिस्क घेतली, प्रोडक्शन वाढवलं, आपण स्वतः प्रोड्यूस केलंय. सो ॲज आय टोल्ड की आपला प्रॉफिट जो आहे तो 10 times वाढला. ज्या ठिकाणी मी 1 rupee कमवत होतो आज त्या ठिकाणी मी 10 rupees कमवतोय. पण 10 rupees कमवण्यासाठी मी काय केलंय, रिस्क घेतली. रिस्क म्हणजे काय, तर तेवढ्या प्रमाणामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. आधी माझी इन्व्हेस्टमेंट छोटी होती, तेव्हा किती रुपये कमवत होतो, 1 rupee. आज माझी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, मी मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केले, मग माझी माझं जे प्रॉफिट मेकिंग आहे ते 10 times झालं, मी आज 10 rupees कमवतोय. सो प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर रिस्क टेकिंग. तुम्ही जेवढी जास्त रिस्क घ्याल तेवढा तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे. तुम्ही जेवढी कमी रिस्क घ्याल तेवढा तुमचा प्रॉफिट ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. ओके सो दिस इज ऑल अबाउट नेचर ऑफ बिझनेस रिस्क. नाउ जसं आपण बघितलं, रिस्क अराइजेस ड्यू टू अनसर्टेनिटीज. ओके किंवा रिस्क इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ एव्हरी बिझनेस, किंवा डिग्री ऑफ रिस्क डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द साईज ऑफ द बिझनेस, अँड लास्ट प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर रिस्क टेकिंग. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या ज्या रिस्क आहेत त्या रिस्कच्या मागे काही कॉजेस आहेत. इट मीन्स रिस्क आपण जी घेतोय त्याच्या मागची रिझन्स कशामुळे किंवा कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला रिस्क किंवा अनसर्टेनिटीजला फेस करायला लागेल. त्यातलं फर्स्ट, इट इज नॅचरल कॉजेस. आता नॅचरल कॉजेस हा जो वर्ड आहे त्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की नॅचरल कॉजेस म्हणजे काय, काय होऊ शकतं. सपोज माझी नर्सरी आहे, ओके, आणि त्या नर्सरीमध्ये माझी 200 or 500 माझ्या नारळाचे तुमचे कोकोनटचे ट्रीज आहेत, ओके, किंवा माझ्या काही मँगो ट्रीज आहेत किंवा कॅशनट्स आहेत, आणि ह्या सगळ्याचं मी प्रोडक्शन एव्हरी इयर घेतोय, आणि त्या सगळ्यामधून मला वर्षाला एक साधारण 10 lakh इन्कम होत आहे. ओके आता परवाचं रिसेंट सायक्लोन आपण बघितलं, आपल्या इथे तापोली, मंडणगड, तुमचा मुरुड, हरणे ही जी गावं आहेत तर गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. ओके आणि तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या मोठ्या बागा होत्या, स्वतःच्या नर्सरीज होत्या, की त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची काही मँगो ट्रीज असतील, कॅशनट्स असतील, कोकोनट ट्रीज असतील, या सगळ्याचं त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित प्लांटेशन केलं होतं, आणि त्यांना त्या सगळ्या ट्रीजमधून एव्हरी इयर अराउंड 10 to 12 lakh इन्कम मिळत होतं. बट परवाच्या सायक्लोनने काय केलं, तर ती सगळी झाडं जी आहेत ती पूर्णपणे आडवी गेली, पडली झाडं सगळी. आता हा त्यांचा जो लॉस झाला आहे, त्या लॉस त्याच्यामागे इन्शुरन्स कंपनी असेल, आपलं गव्हर्नमेंट आहे, ते त्यांना काही सपोर्ट करतील. पण त्यांना जे एव्हरी इयर इन्कम मिळणार होतं त्या इन्कम एवढं त्यांना फिनान्शियल असिस्टन्स किंवा सपोर्ट मिळणार नाही आहे. आणि फिनान्शियल असिस्टन्स किंवा सपोर्ट जो आहे तो इन्शुरन्स कंपनी किंवा गव्हर्नमेंट ह्या एकदा करेल. वॉट अबाउट नेक्स्ट इयर्स, पुढची जी काही वर्ष आहेत त्याचं काय, जी त्यांची झाडं पडली आहेत त्या सायक्लोनमध्ये ती त्यांची झाडं त्यांना लास्ट 5-10 years ॲन्युअल इन्कम देत आले आहेत, आणि अजून नेक्स्ट 10-20 years त्याच
झाडांनी त्यांना तेवढाच इन्कम दिला असता. पण आज तीच झाडं पूर्णपणे कोलॅप्स झालेत, नष्ट झालेत, डिस्ट्रॉइड एव्हरीथिंग. ओके, बिकॉज ऑफ सायक्लोन. ओके, नॅचरल रिस्क, त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. काही ठिकाणी तुम्ही ऐकलं असाल फायर वणवा लागतो. बघा, ह्या गोष्टी बेसिकली मार्च एप्रिल मे मध्ये होतात, वणवा लागतो. काही लोक रानच्या रान पेटवून देतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांच्या बागा ज्या आहेत त्या पूर्णपणे डिस्ट्रॉय होतात, जळतात झाड. ओके, सो नॅचरल रिस्क. काही ठिकाणी आग स्वतःहून लागते, नॅचरल रिस्क. फ्लड, आपल्याकडे पूर येतो, पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. मागे आपण गेल्या वर्षी बघितलं कोल्हापूरला केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. सो नॅचरल रिस्क, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. आपण त्या गोष्टी, त्याची रिस्क जी आहे ती आपण मिनिमाइज करू शकतो. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं असेल काही लोकांनी की आता उद्या वादळ होणार आहे, सो वादळापासून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. पण आपली जी झाडं आहेत, आपल्या घरावरचे जे काही तुमच्या मेटल शीट्स असतात, पत्रे असतात, ह्या गोष्टी आपण वाचवू शकतो का? तर नाही. ओके, सो दिस इज नॅचरल रिस्क. नेक्स्ट इट इज ह्युमन कॉजेस. ह्युमन कॉजेस इट मीन्स ह्युमन, मी अँड यू. इट मीन्स एखादा बिझनेस स्टार्ट केलाय आणि तो बिझनेस जो आहे तो तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे एकतर पूर्णपणे बंद होऊ शकतो किंवा काही प्रमाणामध्ये लॉसेस सफर करू शकतो किंवा माझं प्रॉफिट पर्सेंटेज जे आहे ते कुठेतरी कमी करू शकतो, डिस्टर्ब करू शकतो. तर कसं? लेट्स सी. ह्युमन कॉजेस इन्क्लूड्स थेफ्ट, ओके, अँड इरिस्पॉन्सिबल एम्प्लॉईज, युअर पर्सनल. थेफ्ट इट मीन्स चोरी. तर चोरी आपोआप होते का? नाही. चोरी करणारं कोण असतं? तर एखादा माणूस कोणतरी असतो. सो अशा गोष्टींमधून आपल्याला आपल्या बिझनेसला एक रिस्क असते. ओके, अनादर थिंग, तुमच्याकडे काही माणसं कामाला आहेत. ओके, सपोज त्यातली 50% तुमचं जे पर्सनल आहे, तुमचे जे लेबर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, सपोज ते तुमच्या बिझनेसला उगाचच लॉस व्हावा यासाठी काम करत असतील. इट मीन्स मिसयूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. मालकाने दिलंय ना रॉ मटेरियल अवेलेबल करून, ते कसंही वापरायचं, आपलं काय जात आहे. किंवा काही लोक अशी असतात की उगाचच जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा मिसयूज करणे किंवा घरी घेऊन जाणे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी होतात बऱ्याचशा वेळेला. सो दिस इज अबाउट ह्युमन रिस्क किंवा ह्युमन कॉजेस. आपल्यामुळे आपल्या बिझनेसला रिस्क क्रिएट होऊ शकते आणि याच्यामागे आपण स्वतः असतो. कधी कधी असं होतं की ॲज अ मॅनेजर आय एम इनएफिशियंट, किंवा मी एखादा मॅनेजर अपॉइंट केला आहे माझ्या बिझनेससाठी बट ही इज नॉट दॅट मच एफिशियंट. तो माझ्या लेबर्सकडून किंवा माझ्या एम्प्लॉईजकडून तेवढ्या प्रमाणामध्ये काम करून घेत नाही आहे. इट मीन्स मला एक्सपेक्टेड आहे की माझं आजचं प्रोडक्शन जे आहे ते 100 युनिट्सचं असायला पाहिजे, बट बिकॉज ऑफ हिज इनएफिशियन्सी टुडे आय एम नॉट गेटिंग अ प्रोडक्शन ऑफ 100 युनिट्स, आय एम गेटिंग ओनली 50 or 60 युनिट्स. ओके, सो दिस इज अबाउट ह्युमन कॉजेस. नेक्स्ट, इकॉनॉमिक कॉजेस. इकॉनॉमिक कॉजेस, नाउ द वर्ड इकॉनॉमी. आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर याच्यामध्ये मार्केट सिच्युएशन्स, कॉम्पिटिटर्स, डिमांड अँड सप्लाय, कस्टमर प्रेफरन्सेस, ओके, गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इकॉनॉमीमध्ये येतात. बिकॉज फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तुमचं पेट्रोल अँड डिझेल, ह्या ज्या प्रायझेस आहेत ह्या कधीच कन्सिस्टंट नसतात. बिफोर 10 इयर्स पेट्रोलची प्राईस किती होती? 50 rupees पर लिटर. आज पेट्रोलची प्राईस किती आहे? 80 rupees पर लिटर. 30 rupees इन्क्रीज झालेत. इट मीन्स मार्केट कंडिशन्स ज्या आहेत त्या चेंज झाल्यात. आत्तासुद्धा आपण बघतोय, काल पेट्रोलची प्राईस सपोज होती असेल 80.50,
50 आज 80.40 उद्या 80.60 पण असेल. इट इज ओनली बिकॉज ऑफ मार्केट कंडिशन्स. काही वेळेला गव्हर्नमेंट्स ओके दे इम्पोज हायर ड्युटीज, हायर टॅक्सेस. आपण बऱ्याचशा वेळेला बघतो की आपल्याकडून काही आपलं जे इन्कम आहे त्याच्यामधून आपल्याला काही टॅक्सेस पे करावे लागतात. तर त्या टॅक्सेसचे स्लॅब जे आहेत ते मॅटर करतात, बिकॉज तुमचं इन्कम त्या स्लॅबमध्ये असेल तर तुम्हाला थोडं जास्त टॅक्स पे करावा लागतो. तुमचं इन्कम थोडं टॅक्स त्या स्लॅबच्या पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये टॅक्स पे करावं लागेल. पण हे टॅक्स स्लॅब जे आहेत किंवा टॅक्सचं पर्सेंटेज जे आहे ते प्रत्येक वेळेला सेम राहत नाही, ते चेंज होत असतं. कस्टमर प्रेफरन्सेस रिलेटेड टू डिमांड अँड सप्लाय. आत्ता माझ्या बिझनेसमध्ये मी जे प्रॉडक्ट सेल करतोय किंवा मॅन्युफॅक्चर करतोय त्याला खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे कस्टमरकडून. पण अचानक एक कोणतरी कॉम्पिटिटर आला, त्याने सेम प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलं, कमी रेटमध्ये कमी कमी प्राईजमध्ये तो विकायला लागला आणि त्याच्यामुळे माझ्या प्रॉडक्टला जो डिमांड होता तो कमी झाला. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक कॉजेस. अनदर थिंग, रॉ मटेरियल जे मला रिक्वायर्ड आहे बट ओनली बिकॉज ऑफ सम मार्केट कंडिशन्स हिअर आय एम नॉट एबल टू मेक अवेलेबल दॅट रॉ मटेरियल. सो इफ यू आर नॉट हॅव्हिंग दॅट पर्टिक्युलर रॉ मटेरियल यू cannot process that raw material into semi finished. You cannot produce finished product and because of lack of production you cannot sell or distribute that products. Okay, so this is economic causes. And other causes, some other causes are there. It means बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपण बिझनेस रन करत असतो आणि मग कुठेतरी जाऊन आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपल्याला डिप्रेशन येतं की किती वर्ष झाले आपण एकाच बिझनेस रन करतोय, आता आपण काहीतरी इनोव्हेशन करायला पाहिजे. पण ते बिकॉज ऑफ शॉर्ट ऑफ फायनान्स किंवा इतर काही गोष्टी असेल त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी किंवा आपण बिझनेसमध्ये इनोव्हेशन आणू शकत नाही. हे अदर कॉजेस. देअर आर सम रिझन्स बिहाइंड business risk other than natural human economic. There are, okay, आता तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल दिलं की मी ॲज अ बिझनेसमन माझं माइंड कुठेतरी चेंज झालं, माझं कुठेतरी माइंड डायव्हर्ट झालं आणि मग सपोज उद्या मी बिझनेस करतोय, माझा बिझनेस व्यवस्थित स्विंगमध्ये चालू आहे आणि माझा ॲक्सिडेंट झाला आणि बिकॉज ऑफ माय ॲक्सिडेंट मी माझा बिझनेस इन फ्युचर रन करू शकत नाहीये आणि माझ्या मागे जनरेशन जी आहे माझी ते अजून छोटे आहेत किंवा त्यांचं ते फील्डच नाहीये माझा बिझनेस रन करण्याचं. मग सो हे एक हा एक कॉज आहे किंवा हे एक रिझन आहे. इट विल कम अंडर अदर कॉजेस अदर दॅन नॅचरल ह्युमन अँड इकॉनॉमिक. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ऑल अबाउट causes of business risk. Okay, so today we saw the term business risk. It is the characteristic of business. In that we saw nature of business risk. In that risk arises due to uncertainties. Risk is an essential part of every business. Degree of risk depends upon nature and size of business. Profit is the reward for risk taking. Then causes of business risk, in that natural, human, economic and other causes. Okay, so here is the end of business risk. In case of any query, in case of any doubt regarding this topic, you can ask me personally on WhatsApp or on call. Depends. Another thing, some notes I have provided you in PDF format.
The notes which I have provided, it is only for reference. Okay, so please don't copy that notes into your notebook. All these points are from your NCERT book. If you are not having that NCERT book, then please try to reach, try to come at school and please take away that books. Okay, because हे सगळे पॉइंट जे आहेत हे सगळे पॉइंट तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत आणि ते बुकमध्ये जे दिलेलं आहे एनसीईआरटीच्या दॅट ओनली आय एम टीचिंग बिकॉज आपल्याला 11-12 रेफरन्स बुक्स नक्कीच यूज करायचे आहेत पण या सगळ्यामध्ये आपलं 75% हा स्टडी जो आहे तो आपल्याला एनसीईआरटी बुकवरतीच करायचा आहे ओके So please remember this thing and here is the end of today's session. Have a great day ahead. Thank you so much.